नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेचा महापालिकेवर जागर मोर्चा. यावर्षीचा सवाई गंधर्व महोत्सव होणार नाही रमण बाग शाळेत. भाजपने गांधींना जरूर स्वीकारावे, पण त्यासाठी नथुराम आणि गोळवरकर यांना सोडलं पाहिजे, श्रीपाल सबनीस यांचं मत. आणि छत्रपती शाहूकालीन समाज जीवनावर आधारित पत्रे संशोधनातून प्रकाश झोतात. आता बातम्या सविस्तरने. केंद्रात राज्यात सत्ता असूनही भाजपा पुणे शहराच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत शिवसेनेने पुणे महानगरपालिकेवर जागर मोर्चा काढलाय. या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखीन तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता येऊन 4 वर्षाचा कालावधी झालाय. तसेच पुणे महापालिकेत भाजपाची एक हत्ती सत्ता येऊन 1.5 वर्षाचा कालावधी लोटलाय. मात्र अजूनही पुणे शहराचे प्रश्न सोडवण्यात हे भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. आज शनिवारवाड्यापासून ते पुणे महापालिकेवर जागर मोर्चा काढण्यात आलाय. शिवसेनेचा पुणे शहराचा या ठिकाणी संपर्क प्रमुख सन्माननीय बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज हा जागर मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. शिवसेनेचं मोर्चा काढण्याचं मूळ कारण म्हणजे गेली 1.5 वर्ष झालं पुणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे. पण अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे की ज्या लोकांना आम्ही मतं दिली, ज्यांना आम्ही सत्तेवर बसवलं, तो पुणेकर आज सुरक्षित घरी येईल का? पुणे शहरातील शिवसृष्टी, मेट्रो, नदी सुधार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ह्यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरलाय. त्यामुळे आज जागर मोर्चा काढावा लागला असून ह्या मोर्चाची सरकारने दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. तसेच यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलीय. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेल्या आणि पुणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सवाई गंधर्व महोत्सव यावर्षी रमणबाग प्रशाळेत होणार नाही अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या 32 वर्षापासून सवाई गंधर्व महोत्सव हा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होत होता. याही वर्षीची तयारी सुरू असतानाच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासनाने यावर्षीचा हा महोत्सव रमणबाग प्रशाळेच्या मैदानावर घेता येणार नसल्याचं पत्र आर्य प्रसारक मंडळाला दिले असून यामध्ये त्यांनी शालेय शैक्षणिक कार्यक्रमाकरता मैदान मंडळाने मागितलेल्या तारखेला उपलब्ध होणार नसल्याचं कारण दिलंय. तसेच नवीन जागेबाबत अजून निश्चिती नाही असं कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलंय. 66वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव होऊ घातला आहे, त्याबद्दल एक विचित्र बातमी आपल्याशी शेअर करावीशी वाटते. ती अशी की आमचं सालाबादप्रमाणे सगळं नियोजन चालू होतं. 6 डिसेंबरच्या मध्ये आमचा महोत्सव होतो आणि गेली 31-32 वर्ष ज्या जागेवर हा महोत्सव होतो ते म्हणजे न्यू इंग्लिश रमणबाग प्रशालेचं मैदान. तर त्या संस्थेने आत्ताच पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक व्यायाम आणि ह्या शिबिरा अशा काही कारणास्तव हे मैदान उपलब्ध होणार नसल्याचं कळवलं आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह सर्वच पक्ष आज गांधीवादाला मिठी मारतायत. भाजपला गांधी अधिक जवळचे वाटू लागलेत. भाजपने जरूर गांधींना स्वीकारावं, पण त्यासाठी नथुराम आणि गोळवरकर यांना सोडलं पाहिजे. गांधींचं औदार्य आणि उदार हिंदुत्वाची बेरीज करता आली पाहिजे, तरच आपले राजकारण आणि समाजकारण शुद्धतेच्या पातळीवर जाईल असं मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचं इहेवादी मूल्यमापन आणि आंबेडकरवादी प्रतिभावंत या सबनीस लिखित पुस्तकांचं प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्यावेळी ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा विचार हा वेगवेगळ्या वजाबाकीत विभागलेला आहे, तो एकत्रित करणं या निमित्तानं दोन पुस्तकं, दोन महापुरुष एकत्र येत आहेत. केवळ दोन पुस्तकं येत नाहीत आणि या दोन महापुरुषांना एकत्र करणारे हे दोन राजकारणी, दोन सत्यवादी अशा प्रकारची ही किमान प्रामाणिक असणारी राजकारणी नेते मंडळी या मंचावरती एकत्र आहेत. यांच्या संबंध भोवतालचा संबंध देशातला आणि महाराष्ट्रातला गोतावळा मोठा आहे. सर्वकंश दलित चळवळ उभी राहिली पाहिजे, त्यात सर्व जातीचे लोक एकत्र यायला पाहिजे असा नवा समाज घडवण्यासाठी डॉक्टर सबनीस यांनी क्रांतिकारी विचार या पुस्तकातनं दिलाय असं मत सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय. अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्टला आपण करताना कुठेतरी स्मरून फकीरा कादंबरीचा उल्लेख करतो, पण एवढ्या चांगल्या तऱ्हेनं फकीरा कादंबरीचं
मूल्यमापन करणं हे मला वाटतं मराठी साहित्यामध्ये ही पहिलीच अशी वेळ आहे की ते मूल्यमापन त्यांनी केलेलं आहे. एकतर कथासूत्रामध्ये त्यांनी सुरुवातीला सगळं सांगितलेलं आहे. फकीरातील व्यक्तिरेखांचा खजिना आणि जी जी त्यामध्ये पात्र आहेत अण्णाभाऊ साठेंनी निर्माण केलेली आणि त्यांच्या मनात असलेली त्या बहिणी आई गावचा पाटील कुलकर्णी पंत ह्या सगळ्या व्यक्तिरेखा आणि फकीरातील दुःख वेदना आणि संघर्ष नाट्य ही त्याच्यामध्ये आहे. आणि फकीराची वाङ्मयीन थोरवी आणि शेवटी फकीराचे मूल्यमापन हे ह्या कादंबरीचं मूल्यमापन करताना त्यांनी सांगितलेलं आहे. शरद पवार यांनी फकीरा या कादंबरीतील मर्म उलगडून सांगत अण्णाभाऊ साठे यांचा खडतर जीवन प्रवास विशद केलाय. त्यांना शिक्षण घेता आले नाही पण लेखनी हाती घेऊन प्रचंड साहित्य त्यांनी निर्माण केलंय. ईश्वर असेल तर तो सर्वांसाठी समान आहे हे सूत्र संतांनी म्हणलंय असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. संत साहित्याच्यामध्ये काही लोकांनी अशाच प्रकारची भूमिका घेतली आणि ज्ञान ही एका वक्तेद्वारे एका विशिष्ट वर्गाच्या पुरती सीमित नाही या संबंधीची भूमिका घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी केला, ज्याच्यामध्ये आपल्याला चोखामेळाचा उल्लेख करता येईल, रविदासाचा उल्लेख करता येईल, बसवेश्वरांना जाती व्यवस्था पूर्ण फरारा नाकारली हा त्या कालखंडातला इतिहासाचा भाग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी गीता ही संस्कृतमधून बाहेर काढली आणि मराठीमध्ये आणून सामान्य माणसाच्या पुढे ठेवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला आणि या सगळ्या प्रयत्नामधून एक गोष्ट स्पष्ट करण्याच्या संबंधीची पावलं या लोकांनी टाकली की जर काही ईश्वर असेल तर त्या असेल असणाऱ्या ईश्वराच्या समोर सगळेजण समान आहेत आणि हे सूत्र या संत साहित्याच्या कालखंडामध्ये या मनोरंजनाच्या काळामध्ये मांडलेलं होतं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार वंदना चव्हाण, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर डी वाय पाटील, डॉक्टर रतनलाल सोनाग्रा, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैरट आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शाहूकालीन समाजजीवन त्यावरील भाष्य, तत्कालीन महसूल व्यवस्था आणि पानिपतविषयी भाष्य करणारी अप्रकाशित पत्रे संशोधनातनं प्रकाश जोतात आली आहेत. या पत्रातून बाळाजी विश्वनाथ उर्फ नानासाहेब पेशवे, महाजी सालुंके, मराठे विरुद्ध अब्दाली युद्धाचे वर्णन विशद होते. तर जयाजी शिंदे यांनी पानिपतच्या युद्धापूर्वी लिहिलेल्या पत्रातून अब्दालीच्या सैन्याच्या हालचालींवर प्रकाश टाकला जातोय. इतिहास संवर्धन, संशोधन आणि वारसा जतन करण्याच्या उद्देशाने वसंत चॅरिटेबल फाउंडेशन कार्यरत असून या संस्थेतर्फे इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी ही अप्रकाशित पत्रे शोधून काढली आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर रजनी इंदुलकर, विक्रांत इंदुलकर आणि ढाणे यांनी या पत्रकार परिषदेत चारही पत्रांविषयी माहिती दिली आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90
9933 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9930905513. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूवर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, तू गा दुर्गा तू भवानी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीच्या विविध रूपांचा जागर. नवरात्र म्हणजे स्त्रीच्या मान सन्मानांचा उत्सव. या नवरात्र उत्सवात आधुनिक दुर्गांचा आणि त्यांच्या शक्तीचा जागर पहा मी दुर्गा या कार्यक्रमात रोज रात्री 9 वाजता. नाविन्यतेला चालना देण्यासाठी डसॉल्ट सिस्टीम फाउंडेशन आकृतीमार्फत घेण्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्ण डिझाईन स्पर्धेचं 8वं पर्व अंतिम टप्प्यात आलंय. इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान आणि डिझाईनच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही डिझाईन ॲप्लिकेशनचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ग्रामीण पतसंस्थेत बदल घडवण्याच्या उद्देशाने आकृतीकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा भारतातील 24 राज्यांमधनं 200 हून अधिक महाविद्यालयांमधील 1100 हून अधिक संघांनी आकृतीमध्ये सहभाग घेतला आहे. आम्ही आज नॅशनल लेवल प्रॉडक्ट डिझाईन कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे. ही कॉम्पिटिशन इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी आहे आणि भारतातून 1120 टीम्सनी यात पार्टिसिपेट केलं. या सर्व टीम्स 24 राज्यातून आलेल्या आहेत. जवळजवळ 2018 कॉलेजमधल्या ह्या टीम आहेत. यावर्षीची आमची थीम कॉम्पिटिशनसाठी आहे ती ॲग्रिकल्चरल आणि रुरल इकॉनॉमीला आपल्याला कशी मदत करता येईल, काय टाईपचे नवीन प्रॉडक्ट्स आपल्याला डिझाईन करून फार्मर्स किंवा या रुरल एरियामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरतील, त्याचप्रमाणे रिन्युएबल एनर्जी वापरून विंड एनर्जी सोलर एनर्जी वापरून काय उपकरणे तयार करता येतील आणि प्लास्टिक रियूज कसा करता येईल, या 4 थीम्सच्या अराउंड स्टुडंट्सनी प्रेझेंटेशन्स केलेली आहेत. यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने, कृषी साधने आणि उपकरणे तसेच पवन ऊर्जेवर आधारित उपकरणे इत्यादी प्रमुख संकल्पनेचा समावेश यंदाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात रोखणं आजच्या घडीला तर अशक्यच आहे, मात्र निदान अपघातातील जखमींवर तरी तातडीने उपचार मिळावेत म्हणून सरकारनं पावलं उचलावीत. पण डिंब सरकार याबाबतीतही उदासीन आहे, कारण द्रुतगती मार्गावरील ट्रामा सेंटर 5 वर्षापासून धूळ खात पडलंय. 70 लाख खर्चून उभारलेलं हे आहे ट्रामा सेंटर. गेली 5 वर्ष धूळ खात पडलंय. होय, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात जखमी होणाऱ्यांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून सरकारने हे ट्रामा सेंटर उभारले. 5 वर्ष उलटली मात्र अद्यापही हे सेंटर कोमातच आहे. राज्य सरकारने 2013 ट्रामा सेंटरला मंजुरी दिली आणि द्रुतगती मार्गावरती ट्रामा सेंटर बांधावा या दृष्टिकोनातून पूर्तता करण्यात आली. परंतु जवळपास 5 वर्ष उलटून गेलेले आणि 5 वर्षामध्ये या ट्रामा सेंटरची खरं तर आज तगायत लोकांना कोणत्या प्रकारचा फायदा झालेला नाही. गेल्या काही वर्षापासून हे धूळखात अवस्थेत पडलं असून नेमकं सुरू कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. संबंधित खात्याचे प्रमुख अधिकारी मुपुलवार यांना देखील माननीय मंत्र्यांनी या कामाच्या संदर्भामध्ये तक्रारीची दखल घेण्यास भाग पाडलेले आहे. आपण जर पाहिलं एकीकडं शासन
एखादं काम एखाद्या प्रश्नावरती काढतं आणि त्याचा फायदा कसा घेतला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ट्रामा सेंटर आहे. ट्रामा सेंटरच्या मागून इथं फूड मॉल उभा राहिला, मात्र तरी हे ढिम्मत सरकार जागो होईना. त्यातच आता या फूड मॉलवर काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्या ट्रामा सेंटरमध्ये फक्त फूड मॉल तयार केले गेले आणि एक व्यावसायिक स्वरूप त्या ट्रामा सेंटरला आलेले आहे. ज्या ठिकाणी हेलिपॅड बांधले त्या हेलिपॅडचा उपयोग आता फूड मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांना गाडी पार्किंगसाठी केला जातो. हे ट्रामा सेंटर आमची जागा घेऊन बांधलं आहे, रुग्णांना सेवा करतो, तुम्हाला नोकऱ्या देतो म्हणाले. मात्र गेली 5 वर्ष हेच धूळखात पडलं आहे आणि त्या पार्किंगमध्ये फूड मॉल तयार केला आहे, याला आमचा विरोध आहे. आणि इथल्या स्थानिक लोकांना तर त्यातनं काही बेरोजगार नाही आहे किंवा स्थानिकांना काही नाही. इथनं घरं उठली, इथनं हे बरेच जणांचे जमिनी गेल्या आणि एक्सप्रेसला जो असणार आहे आयआरबीवाल्यांनी जे केलेलं त्यांची जागा सोडून ही दुसरी जर पाहाल तर ही पूर्ण शेतकऱ्यांची जागा घेतलेली आहे. हा मनमानी कारभार चालू असून इथं बाकीचं काहीच करत नाही ते. गेल्या 5 वर्षात या द्रुतगती मार्गावर तातडीच्या उपचाराअभावी शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. हे ड्रामा सेंटर कार्यान्वित असतं तर कदाचित यातील काहींचे प्राण वाचले असते. त्यामुळे ज्या प्रवाशांचा उपचाराअभावी मृत्यू झाला त्यास सरकारची उदासीनता जबाबदार आहे हे मात्र नक्की. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. निसर्गानं वैगुण्य लादलं म्हणून काय झालं, हातपाय तर धडधाकट आहेत ना, या विश्वासानं कामे आणि संस्थेतील विशेष मुले मोठ्या उत्साहाने काम करतायत. दिवाळीचा रंगबेरंगी पंत्या असतील, आकाशकंदील तयार करताना येणारा आनंद स्वकमाईतून मिळवतात, भविष्यात स्वावलंबी होता यावं म्हणून ते प्रकाशाचं झाड फुलू पाहत आहेत. कामयानी शिक्षण संस्थेत या विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, मुलांना स्वावलंबी मुले बनवतात. त्याचप्रमाणे दरवर्षी दिवाळी सुरू होण्याच्या महिनाभर आधीच ही मुले दिवाळीच्या वस्तू बनवण्याच्या तयारीला लागतात. अत्यंत सुंदर सुबक अशी दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू ही मुले बनवतात. आकर्षक पंत्या, आकाशकंदील, मेणाच्या पंत्या, घरातील तोरण, आकर्षक भेटवस्तू अशा अत्यंत आकर्षक वस्तू ही मुले बनवतात आणि त्यातून मिळणारा पैसा हा त्यांच्यासाठी दिवाळीचा आनंदोत्सव असतो. तो त्यांच्या देहबोलीतून आताही व्यक्त होतोय. पंती रंगवतो, अजून पेपर बॅग बनवतो, अजून नितीन कार्ड, दिवाळीचे नितीन कार्ड. मी आता पंती रंगवतोय आणि आपलं आम्ही ग्रीटिंग कार्ड्स पण ग्रीटिंग कार्ड्स पेपर बॅग्स करतो आणि आकाशकंदील दिवाळीसाठी. हां, ते आकाशकंदील वगैरे ते दिवाळीसाठी असतं. दिवाळी सुरू होण्याच्या महिनाभर आधीच मुले ही तयारी करतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुले ह्या वस्तू बनवतात. पंत्या रंगवणे, त्यांची सजावट करणे हे स्वतःही मुले अत्यंत सुंदर पद्धतीने करतात असे येथील शिक्षक सांगतात. ते दिवाळीपूर्वीची तयारी इथे सगळी चालू आहे. साधारण गणपती संपले, गणपतीला आमची खूपच धामधूम असते. गणेश चतुर्थी, गणेश विसर्जन यामध्ये मुलांचा सहभाग असतो, बँड असतो, नंतर गणपती इथे बसवतो, त्याचं डेकोरेशन असतं, त्यात मुलं गुंतलेली असतात. आणि ते झालं की मुलांनाही दिवाळीच्या कामाचे वेध लागतात, त्यामुळे त्याच्यानंतर लगेचच आम्ही या सर्व कामांना सुरुवात करतो. इंधन दरवाढीमुळे तोटा वाढत चालल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाकडनं भाडेवाढीवर गांभीर्याने विचार केला जातोय. मात्र प्रशासनाकडनं भाडेवाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल. पुणेकरांना चांगल्या दर्जाची बस सेवा देण्याचा प्रयत्न आहे, भाडेवाढीचा विचार नसल्याचं महापौर मुक्ता टिळक आणि PMP संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे PMP प्रशासनापुढे पेच निर्माण झालाय. मागील काही महिन्यांपासून डिझेल आणि CNG दरात सातत्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे 50 लाखांच्या पुढे गेलाय. इंधन दरवाढीमुळे रोजच्या खर्चात सुमारे 5 लाखांची भर पडली आहे. दर 15 दिवसांनी हा खर्च वाढतच चाललाय. प्रशासकीय खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच मार्गावर अपेक्षित बस येत नसल्याने तिकीट उत्पन्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवताना नाकीनऊ येत आहे. परिणामी प्रशासनाकडनं तिकीट भाडेवाढीवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचं PMP प्रशासनाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र दरवाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला विरोध केला जाईल. पुणेकरांना चांगल्या दर्जाची बस सेवा देण्याचा प्रयत्न आहे, भाडेवाढीचा विचार नसल्याचं महापौर मुक्ता टिळक, PMP संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केलंय. कंत्राटी करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन तसंच शासन सेवा
सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व भागातील सर्व कंत्राटी तसेच करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन, त्या त्या विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांना पदावर कायम करण्यात यावे, तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाला शासन मान्यता मिळावी अशा अनेक मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 3 लाखांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ व राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना यांचं मिळून राज्य सरकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या अन्यायी नीतीच्या विरुद्ध राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी क्रांती मोर्चा या टायटलखाली एकत्र येत असून राज्यातील सुमारे 3.5 ते 4 लाख कर्मचारी या कंत्राटी कामगार क्रांती मोर्चामध्ये उतरतील. नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सय्यद यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत. आता बॉलिवूडचे संस्कारी बाबू अर्थात आलोक नाथ यांच्याबद्दलचेही असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले. बॉलिवूडचे संस्कारी बाबू अर्थात आलोक नाथ यांच्याबद्दलचेही असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले. होय, पटकथा लेखिका आणि दिग्दर्शक निर्मात्या विनीता नंदा यांनी कथितरित्या बॉलिवूडच्या संस्कारी बाबूवर बलात्काराचा आरोप केलाय. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहून त्यांनी या प्रकरणाचा खुलासा केलाय. 20 वर्षापूर्वी बॉलिवूड आणि टीव्हीच्या एका संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप 1990 अपार लोकप्रिय झालेल्या तारा या मालिकेच्या निर्मात्या विनीता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय. विनीता यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही, पण त्यांचा आरोप बॉलिवूड आणि टीव्हीच्या दुनियेत संस्कारी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत आहे. बुधवारी सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवामागचा नेमका इतिहास काय, 9 दिवस केला जाणारा देवीचा जागर, घटस्थापना यामागचं महत्व काय, याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली पंडित वसंत गाडगे यांच्याकडून. आपल्या वर्षाचे जे आपल्या धर्माचं कॅलेंडर आहे ज्याला दिनदर्शिका आणि पंचांग असं म्हणतो, ते पंचांग म्हणजे दिवसाची 5 अंग, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या दिवसाच्या 5 घटकांना म्हणतात पंचांग. भारतीय पंचांगाप्रमाणे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे इंग्रजी कॅलेंडरचे कालगणनेचे जे दिवस आहेत, त्याऐवजी धार्मिक कामाकरता आपण आपलं जे कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका वापरतो त्याचे महिने 12च आहेत, पण त्याची नावं आहेत ती चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ आणि फाल्गुन हे 12 महिन्याची नावं आहेत. पण याचे ऋतू वर्षातले 6 आहेत. चैत्र, वैशाख वसंत ऋतू असं म्हणतात, ज्येष्ठ, आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण, भाद्रपद वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा, आणि त्यानंतर उन्हाळा आणि पावसाळा संपल्यानंतर जो अतिशय मंगल असा एक ऋतू येतो जो पितृपंधरवड्यानंतर येतो त्याचं नाव आहे शरद ऋतू, आणि त्यातले 2 महिने आहेत अश्विन आणि कार्तिक. मार्गशीर्ष पौष हा हेमंत ऋतू, आणि माघ, फाल्गुन शिशिर ऋतू म्हणून वर्ष संपतं. तेव्हा 6 ऋतूमध्ये 12 महिने विभागलेले आहेत. त्यापैकी सगळ्यात लोकांचा आवडता सृष्टी सौंदर्य ज्यात अमाप करून दिसतं, चांदणं ज्यातलं निरभ्र असतं, अशा 2 सुंदर चांदण्याच्या पौर्णिमा ज्या महिन्यात येतात त्यातला एक आहे अश्विन आणि दुसरा आहे कार्तिक. तेव्हा अश्विन, कार्तिक, शरद ऋतू असं आमच्या बालपणी आम्हाला प्राथमिक पुस्तकात मॉन्टेसरीत शिशुशाळेतच पाठ केलेलं असायचं, आजच्या मुलांना आणि लोकांना ही माहिती नाही. तेव्हा हा जो पितृपंधरवड्यानंतर गणेशोत्सवानंतर जो पौर्णिमेनंतर येते 15 दिवस पितृपंधरवडा, त्याची समाप्ती झाल्यानंतर शरद ऋतूचा जो पहिला दिवस म्हणजे अश्विन महिन्याचा पहिला दिवस शुद्ध प्रतिपदा ते खंडेनवमी या 9 दिवसांना म्हणतात नवरात्र. भारतीय कालगणनेप्रमाणे यंदाचं हे जे नवरात्र आहे ते आपलं परवाच्या दिवशी बुधवारी अश्विन शुद्ध प्रतिपदा हा त्या शरद ऋतूचा अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेचा पहिला दिवस असल्यामुळं त्या दिवशी घरोघर घटस्थापना होऊन
शरद नवरात्राचा देवी नवरात्राचा शुभारंभ होतो आणि तेव्हापासून प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमीपर्यंत नवरात्री नवरात्र आणि दसऱ्याच्या दिवशी शिलंगणाची यात्रा करून त्या दिवशी दहाव्या दिवशी समाप्ती असा जो आत्तापर्यंतचा दरवर्षाचा 9 दिवसाचं नवरात्र आणि दहाव्या दिवशी विजयादशमी दसरा. यंदा मात्र महानवमी आणि दसरा ही 18 तारखेला दोन्ही एकाच दिवशी आलेली असल्यामुळं यंदा नवरात्राचा हा उत्सव 10 दिवस न होता 9व्याच दिवशी संपणार आहे. म्हणून घटस्थापना जी करायची ती 10 तारखेला, त्या दिवशी घट म्हणजे देवांना बसवायचं, जो दिवा लावायचा त्या दिव्याचं नाव आहे नंदादीप. जी समई लावून ठेवू आपण ती समई कधीही विझू द्यायची नाही. 10 दिवस अखंड ती 24 तास जो दिवा घालवला जात नाही त्याचं नाव आहे नंदादीप. घटस्थापना म्हणजे कलश घ्यायचा आहे, मातीचं सुगड ज्याला म्हणतात, त्याच्यावर आंब्याची पानं त्यात रोवायची आहेत, त्याच्यावर नारळ ठेवायचं आहे आणि त्या घटाची पूजा करून त्या दिवशी नवरात्राचा शुभारंभ होतो म्हणून त्याला म्हणतात घटस्थापना. घट हे काय आहे? आपण जलदेवता वरुण म्हणून मानतो, वरुणाची पत्नी वरुणानी असते आणि त्याची प्रार्थना करता. सगळ्या नद्या भारतातल्या आपण वंदे मातरम राष्ट्रगीतामध्ये ज्या सगळ्या प्रांतांचे उल्लेख करतो, नद्यांचे उल्लेख करतो, त्या सगळ्या सगळी नदी सगळी तीर्थ सगळे समुद्र हे या वरुणाच्या रूपाने आपल्या कलशात येऊन थांबावेत. आणि ब्रह्मा विष्णू महेश गायत्री सावित्री या सगळ्या देवता त्या घटामध्ये आपण त्या दिवशी स्थापन करून ठेवायच्या आहेत आणि 9 दिवस दररोज त्या घटावर एक एक माळ, आज एक माळ, दुसऱ्या दिवशी 2 माळा, तिसऱ्या दिवशी 3 माळा, 9व्या दिवशी 9 माळा, अशा दररोज एक एक माळा वाढवत 9वीपर्यंत 9 माळा चढवायच्या आहेत. नंदादीप आहे तो कधी घालवायचा नाही आणि त्याच्यासमोर जो पाठ म्हणायचा ना त्याचं नाव आहे सप्तशती चंडीपाठ. या चंडीपाठामध्ये देवीनी शुंभ निशुंभ वगैरे चंड वगैरे मुंड या राक्षसाची जो लढाई करून त्यांच्यावर विजय मिळवला तसं तिनं आपल्या सर्व शत्रूंचा, ते शत्रू किती असतात आपल्याला माहिती नसतं पण अकल्पित शत्रू असतात, त्या शत्रूंचा नाश करून आपल्याला अभय द्यावं, आपलं कल्याण करावं, आपली सुखसमृद्धी व्हावी, आपल्या घराण्याचं कुटुंबाचं समाजाचं आणि देशाचंही भलं व्हावं विश्वाचंही भलं व्हावं याकरता वर्षात जो महत्त्वाचा उत्सव केला जातो शरद ऋतूमध्ये आश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजे विजयादशमीपर्यंत त्याचं नाव आहे नवरात्री महोत्सव. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेचा महापालिकेवर जागर मोर्चा. यावर्षीचा सवाई गंधर्व महोत्सव होणार नाही रमणबाग शाळेत. भाजपने गांधींना जरूर स्वीकारावे पण त्यासाठी नथुराम आणि गोळवरकर यांना सोडलं पाहिजे, श्रीपाल सबनीस यांचं मत. आणि छत्रपती शाहूकालीन समाज जीवनावर आधारित पत्रे संशोधनातून प्रकाश होतात. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.